आमचे मित्रांच्या तर चर्चेत झालं की चला आपण एक चित्रपट करूया आणि मित्रांच्या झालं की चला आपण एक स्टोरी बोलूया. तर माझ्या डोक्यात एक कल्पना होती, स्टोरी होती की ग्रामीण भागातील मुलं जसे आपल्या बुद्धी चातुर्याने बुद्धीने कसे छोटे छोटे जुगाड करतात आणि पुढे येतात आणि पुढे येऊन त्याला आम्ही स्टोरी पिक्चर प्रमाणे चित्रपटाप्रमाणे स्टोरी द्यायचा प्रयत्न केला आणि तो नंतर पुढे येऊन जुगाड घेऊन कसा अडकतो किंवा बाहेर पडतो तो हे आपल्या जुगाड्यामध्ये पाहिल्यानंतर नक्कीच माहिती पडेल. या चित्रपटाचं चित्रीकरण अलिबाग तालुक्यात बहुतांशी गावात म्हणजे मॅक्झिमम नांगरवाडी हे गाव आहे जिथे परंपरागत जुनी टाईपची पूर्ण ऐतिहासिक घरं आहेत अशा ठिकाणी झाले. रामराज मोहल्ल्यामध्ये जे मेरे मोहल्ला आपण गाणं पाहिलं होतं या गाण्याचं तिथे दर्गा आहे, दर्ग्यामध्ये प्रॉपर शूटिंग झाले. देवदंडा बीचवर, अलिबाग बीचवर, कणकेश्वर सारख्या सुंदर मंदिरात जे शूटिंग झाले. आम्हाला या चित्रपटामध्ये एक मोठं ऑफिस पाहिजे होतं आणि अलिबागमध्ये ते खरोखर आम्ही शोधत होतो, मिळत नव्हतं. पण अलिबागचे आमदार आदरणीय महेंद्रसिंह दळवी यांना मी सहज रिक्वेस्ट केली आणि त्यांनी हे तुमचं ऑफिस आहे पाहिजे तिथे शूट करा असं सांगून एक सुंदर ऑफिस या चित्रपटामध्ये आम्हाला मिळालं. मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देतो.